सरकारी शाळा हा पळ ती लागी पडता आणि हांव ह्या सरकारी शाळेन शिकोन येयला. आमची सगळी जाणटी जी आता आसात जी आमच्या बरोबर ती सरकारी शाळेन शिकल्यात. सरकारी शाळेन शिकल्या उपरांत कितें कोण हे व्हडले व्हडले जाल्यात ते सरकारी शाळेनूच जाल्यात. पूण ती ही शाळा आमकां चेंज करपाची ना. जावं तिनय शाळा तुमी एकच ते करता म्हणटात ते आमकां ना. कित्याक काय म्हटल्यार आमची भटवाडी शाळा अशी आहा तिनय वाडे सगळे वाडे जावन आमी ती शाळा एकले. एक टायम असो येयल्ले फाटले 3 वर्सां ते शाळेन दोनूच भुरगीं आसली. हांव पेरंट्स हांगा आसा ती म्हाजी 2 भुरगीं भायल्या इस्कॉलान आसली ती हांवें हाडून हांगा दवरून ती शाळा 4 भुरग्यांक करून आमी ती शाळा चलयल्यात. ती आतां तरी ती 20-30 भुरगीं जाल्यात ते शाळेन. त्या टायमांक तुमी अशें तेन्ना कितें सांगलेले त्या टायमार सांगलेले 4 भुरगीं आसात 10 भुरगीं जे सकयल आसा जाल्यार ती शाळा बंद करतली. त्या टायमांक आमी ती शाळा घट धरून रावल्यात आनी असो टायम आतां येयल्यात की तुमी चेंज कर तुमी आतां सांगतात चेंज करा म्हणा बरें आहात. फाल्यां सकाळी ते म्हयन्यान कितें सांगतले तुमी थंय ती सेटल जाली. आतां ती शाळा ती भटवाडेन तुमकां मेळची ना थंयच दवरा. ताका लागून आमकां कोणाचेर विश्वास ना. आमची शाळा भटवाडे आसा पळय त्याच प्लेसीर आसा न्ही. आमकां कोणाच पेरंट्सांक प्रॉब्लम ना. कित्याक आमचो जर हे विशय तुमी हांगाच समजतले आनी आमकां जर खरंच जर पेरंट्सांक तुमी साथ दितले आनी गव्हर्मेंटान शाळाची आमी टिकोवपाचो प्रयत्न केला तो जर तुमचो विशय असो आसतलो आनी तुमी बेश्टी भाशणां दिवन कांय फायदो ना. आदी शाळेन शिकले हे शिकले आतां जर खरोच जर तुमकां जर मनापासून जर असो कळकण दिसो हे दिसता सरकारी शाळा ही सारकी आहा जाल्यार आतां हो तुमी निर्णय केला तो बंद करतले आनी सरकारी शाळा आसा त्याच जाग्यार दवरतले ही तुमकां रिक्वेस्ट करता. 2-3 किलोमिटरच्या आवारात येते. सेकंड थिंग इथे फॅसिलिटीज सगळ्या अवेलेबल आहेत. आम्हाला जर तुम्ही फॅसिलिटी देऊ इच्छिता तर ह्या शाळेमध्येच द्या. ज्या शिक्षका बी तुम्ही काय इंग्लिश काय शिक्षिका आहेत त्या पण तुम्ही इथं एक्स्ट्रा दिला तरी चालेल. इथे जी तुम्ही आता बालरथ वगैरे काय सांगतायत ते आम्हाला ॲक्च्युली गरज नाही आहे. गोव्यातील जे सरकारी प्राथमिक विद्यालय आहे शाळा आहे त्या शाळांना परिपत्रक पाठवून ह्या शाळा जवळच्या शाळेत विलिनीकरण करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला याबाबत मी बोलणार आहे. आणि हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि घातक आहे असं मी म्हणेन. कारण का ज्या भाऊसाहेब बांदोडकरांनी गोवा मुक्तीनंतर वाड्यावाड्यावर शिक्षणाची गंगा आणली आणि यासाठी लोकांनी आपल्या जमिनी स्वहस्ते दान केल्या कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेताना त्या शाळा आज सरकार आणि खास करून मुख्यमंत्री हा जो निर्णय घेत आहे हा अविवेकी असा निर्णय असं मला वाटतं. काही शाळांमध्ये संख्या कमी आहे मात्र काही शाळा चांगली संख्या असताना सुद्धा याही शाळेंना सरकारने हे शिक्षण खात्याने परिपत्रक पाठवलं आहे आणि या शाळा विलिनीकरण करण्याबाबत पालकांचा कौल विचारला आहे. पालकांचा या शाळा विलिनीकरण करण्यास तीव्र विरोध आहे. विलिनीकरण पद्धत आम्हाला नको आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावागावात प्रत्येक वाड्यावाड्यावर या शाळा सुरू केल्या या बहुजन समाजासाठी आणि आज ही शाळा तशीच आम्ही टिकून ठेवलेली आहे. तर ही शाळा आमची अशीच राहिली पाहिजे. आम्हाला दुसऱ्या शाळेत विलिनीकरण नको आहे.